जिल्हा बँकेचे संचालक तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय प्रकाश रामचंद्र परब वय 55 यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. परब हे मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर अवघ्या 2 तासात त्यांच्या निधनाचे वृत्त आले, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांचा सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संपर्क होता, त्यामुळे सर्वपक्षीयांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक सांस्कृतिक सहकार तसेच राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. सर्वपक्षीयांनी तळवडे येथे त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रकाश परब यांनी सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी नेहमीच त्यांचा संवाद असायचा. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीवेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी पुष्पहार घालून श्रद्धांजली दिली. तसेच यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शंकर कांबळी, राजन तेली, विकास सावंत, पंकज पेडणेकर, अरुण दुधवडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल काळसेकर, बबन साळगावकर, विक्रांत सावंत, संजू परब, सुधीर आडवडेकर, विशाल परब, मंदार नार्वेकर, रवींद्र परब आदींनी श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी जिल्हा बँक कर्मचारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, तळवडे परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. परब यांच्या पश्चात पत्नी, 2 भाऊ, मुलगा मुलगी, बहीण असा परिवार आहे. कोकण लाईव्हसाठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.